जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य एस के पाटील यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला व पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांनी सांगितले की माणसाने आयुष्यात नेहमी सक्रिय विद्यार्थी बनून सातत्याने अभ्यास करत ज्ञान संपादन केलं पाहिजे, तसेच आई वडिलांचे ऋण लक्षात ठेवले पाहिजेत. दूरदृष्टी आणि परिश्रमाच्या माध्यमातून सभोवतालच्या परिस्थितीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला पाहिजे, चांगली पुस्तके वाचायला शिकलं पाहिजे असे सांगत आयुष्यात प्रगतीसोबत विकास करणं महत्त्वाचं आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती जागृत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केलं. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फक्त पुस्तकी ज्ञान न घेता खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडविणे हे आयुष्याचे ध्येय असले पाहिजे असे सांगत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, प्राचार्य डॉक्टर एस के पाटील, स्टुडंट काउन्सिल आणि स्टुडंट वेलफेअर विभागाचे चेअरमन डॉक्टर एम ए म्हात्रे, आय क्यू ए सी विभागाचे समन्वयक डॉक्टर बी डी आघाव, महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉक्टर आर डी म्हात्रे, डॉक्टर आर व्ही येवले, डॉक्टर जी एस तन्वर, ए व्ही पाटील, डॉक्टर एस एन वाजेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सातत्याने त्यांनी या भागामध्ये केलेला विकास दिसत होता आणि मग मी विचार करत होतो की संदेश काय आहे आजचा. आजचा संदेश काहीच नाही आहे. आजचा संदेश आहे की त्यांची जी दृढ इच्छाशक्ती गरीब परिस्थितीमधून एक दृढ इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या आधारावर त्यांनी स्वतःचा विकास घडवला आणि केवळ स्वतःचाच विकास नाही घडवला पण त्यांनी स्वतःच्या विकासाच्या बरोबर अनेक पिढ्या घडवण्यासाठी जे करायला लागतं ते त्यांनी याच्याशिवाय दुसरा संदेश असू शकत नाही. What you will have to learn is, you will have to learn from his life. Doesn't matter what you have. Doesn't matter what you don't have. तुम्हाला निश्चय करायला पाहिजे की मला ते मिळवायलाच पाहिजे. पण केवळ माझ्यासाठी नाही. जेव्हा मी फक्त आणि फक्त माझाच विचार करतो ज्याला इंग्रजीमध्ये मी म्हणतो आय मी अँड माइन, द मोमेंट यू लिव फॉर आय मी अँड माइन तुमची प्रगती होऊ शकेल पण तुमचा विकास कदाचित होऊ शकणार नाही. आणि तुम्ही दुसऱ्यांवरती नेहमी आपल्या आयुष्यामध्ये अवलंबून असाल हे तुम्हाला शिकायला लागेल. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्रचंड प्रमाणामध्ये
जगामध्ये जी चांगली पुस्तक आहे ती वाचायला शिका। स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांची यांचा आज पुण्यतिथी दिवस आहे। 13 जुलै त्यांचं पुण्यतिथी दिवस आहे आणि या दिवशी दरवर्षी आम्ही ह्या चांगू काना ठाकूर कॉलेजमध्ये चांगू काना ठाकूर स्कूलमध्ये अशा ही पुण्यतिथी साजरी करत असतो। त्यानिमित्तानं ज्यांना विविध क्षेत्रामध्ये या कॉलेजमधून असलेल्या स्कॉलरशिप किंवा विविध भागामध्ये आमच्या इतर शाखा आहेत तर तिथं त्यांनी यश मिळवून त्यांचा सत्कार करतो। कारण त्यातून स्फूर्ती आपण स्फूर्ती घेत असतो आपल्या राष्ट्रीय नेत्यांकडनं राज्यस्तरीय नेत्यांकडनं आणि आपल्या जुन्या पिढीतील लोकांकडनं की त्यानं जे चांगलं काम केले त्याचा वारसा जो आहे आपल्या महाराष्ट्राचा संपूर्णाचा जो वारसा आहे तो वारसा त्यांनी पुढे न्यायला पाहिजे। त्याच्यामुळे त्यांनी आयुष्यात जे कष्ट घेऊन आपल्यासाठी काही केलं आहे ते अशाच प्रकारे आपण चांगलं यश मिळवावं त्यांच्या केलेल्या सुरुवातीच्या दृष्टीनं आणि अधिक प्रगती आपण करावी आणि त्या दृष्टीनं मला वाटते आपलं हे कॉलेज आणि हे जे संस्था आमची जनार्दन संस्था आहे त्यांना पाहिजे तितकी मदत करेल। आम्ही वृत्तीसाठी तयार आहोत पण त्यांना हे कर शिकत चांगलं शिक्षण घ्यावं आणि हे जे जनार्दन भगत किंवा चांगू काना ठाकूर यांचं जे वारसा जो आहे तो पुढं चालवा।